चला तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक असे नूडल्स. आपण मैद्याचे गव्हाच्या पिठाचे असे खूप खाऊन बघितले, तर आता बनवूया ज्वारीच्या पिठाचे नूडल्स. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोमट पाणी घालून त्याला असं एकजीव करून टिंबून घेणार आहे, कारण गरम पाण्याने असं पिठाला चिकटपणा येतो. असं तर ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसते, त्याच्यामुळं मी असं त्याला गरम पाण्यामध्ये मळून मग थोडंसं एक 5 मिनटं असं ते वळा ठेवून देणार आहे. इथं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. इथं फोडणीसाठी नूडल्सच्या कांदा, लसूण, कोथिंबर, शिमला मिरच आणि टमॅटो असं मी चिरून घेतलेलं आहे. तर आता मी हे गोळा असं बनवून ते 5 मिनटं गरम पाणी घालून असं भिजत 5 मिनटं ठेवून मग त्या आपण जे शेव करतो ना त्या शेवग्यामधून त्याचे नूडल्स बनवून घेणार आहोत. बघा, मळून असं ज्वारीचं पिठाचा छान असा मी गोळा बनवून घेतलेला आहे. इथं पाणी आपलं कढईमध्ये छान असं उकळून घेतलेलं आहे. मी त्यामध्ये ठेवणार आहे चाळण. थोडासा हे असं तेलाचा हात लावायचा म्हणजे पीठ काय चिकटत नाही. शेवग्याला पण थोडस लावून घेऊया तेलाचा हात म्हणजे पीठ चिकटणार नाही. इथं पाणी गरम पाण्यावर एक प्लेट ठेवते मी, जेणेकरून आपलं हे होणार नाही, पाणी त्याला लागणार नाही. हे असं त्याच्यावर मी हे असं तेल लावलेली चाळण ठेवणार आहे, जेणेकरून आपले नूडल्स चिटकणार नाहीत. हे असं ठेवणार आणि त्याच्यावर मी नूडल्स घालणार, म्हणजे ह्याच्यामध्ये हे असं पीठ घालायचं, ज्वारीचं आपलं मीठ घालून थोडंसं किंबायचं. अगदी पौष्टिक असे मस्त नूडल्स होतात. हे बघा, हे कसे असे ज्वारीच्या पिठाचे मस्त असे नूडल्स असे वाफेवर कढाई ठेवू ना, त्याच्यामध्ये असं पण वापलून घेऊया. असं अगदी वापरल्यावर ना सुट्टे सुट्टे होतात आणि खायला फोडणी दिल्यावर खूप छान लागतात. चवीला पण पौष्टिक, कोणी हे खाऊ शकतो अगदी पोटात वगैरे काही सध्या दुखत नाहीत. खूप छान असे नूडल्स होतात हे ज्वारीच्या पिठाचे. आता आपण काय करूया, वापलून घेऊया झाकण ठेवून. गॅस मोठा करायचा, त्याच्यावर असं ताट झापायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं वापलून घ्यायचं. लगेच वापलून होते. हे बघा, हे आपले नूडल्स वापलून असे झालेले आहेत ज्वारीचे, एकदम छान. हे बघा, असे छान वापलून होतात. आता थोडं थंड झालं ना, ह्याला आपण फोडणी द्यायची. इथं कढईमध्ये मी तेल तापवून ठेवलेलं आहे फोडणीसाठी. त्यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे, तेल जास्ती गरम झाल्यामुळे 5 मिनिटं थांबणार आहे. थोडेसे जिरे घालूया आपण, हिंग थोडासा, कांदा, छान आपला कांदा परतून झाला ना, त्यामध्ये मग आपण घालणार आहोत मिरची, शिमला मिरची. शिमला मिरची तुम्हाला हवी असल्यास घाला, नसलं तरी पण नुसतं कांदा टमॅटो घालून जरी केलं तरी खूप छान होती हे नूडल्स. तुम्हाला जे जे भाज्या हव्यात आवडतात ते तुम्ही घालू शकता. लई पण कांदा असं लालसर करपत बसायचं नाही, म्हणजे चव चांगली येत नाही. थोडस हे झाला ना चांगला लागतो. तीन चार कोड्या लसूण मी असं टाकलेलं आहे सोलून. हे बघा, मसाला आपला छान भाज्या ते असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडस लाल तिखट चवीनुसार. घातलं तरी चालतंय, नाही घातलं तरी पण चालतंय, पण घातलं ना खूप छान लागतंय. आणि थोडंसं किचन किंग मसाला, अगदी थोडासा अर्ध्या चमच्याला पण कमी, म्हणजे जेवढे नूडल्स आहेत तेवढे मी थोडं एकच
सऱ्याचं एक सोंगा असं करून घेतलेलं आहे. जास्ती केलं तर जास्ती मसाला लागणार, चवीनुसार मीठ, कारण मीठ थोडंसं शेवटीच टाकते मी लोखंडाच्या कढईमुळं परत काळं पडायला बघतो मसाला. हे बघा, हे असे मस्त आपले नूडल्स असतात ना, ते सुट्टे सुट्टेच होतात, ते असं ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. अगदी सुट्टे सुट्टे होतात, अगदी चिटकत पण नाही तेलामुळं. हे बघा असं मस्त असं खूप छान लागतात खाताना पण. हे बघा असे सुट्टे सुट्टे नूडल्स ह्याच्यामध्ये आपण हलवून घेऊया. छान असे थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आता मी ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर. बघा हे तयार झालेले आहेत आपले पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे नूडल्स. बघा कसे वाटले तुम्हाला, बघा एकदा कमेंट करून. अगदी चिटकत नाहीत काय नाहीत, खायला पण खूप छान लागतात. मीही थोडे करून बघितलेले, आणखीन करणार आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पीठ आहे. बघा कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडले, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.